महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांगांच्या कला आणि व्यक्तिमत्व विकासाकरिता 12 ते 14 जानेवारी पर्यंत महानगरपालिकेतील कला दालनात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमाचं उद्घाटन महानगरपालिका उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये जवळपास 375 दिव्यांगांनी सहभाग नोंदवला होता. महानगरपालिका टाउन हॉल कला दालनातर्फे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार शहराच्या सांस्कृतिक कलेच्या केंद्रात दिव्यांगांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता आणि आत्मविकास बळकट होण्यासाठी त्यांच्या कल्पनेतील निसर्गातील सुंदर जग रंगकलेद्वारे उतरवण्यासाठी आणि कलेच्या माध्यमाने मुलांच्या बौद्धिक विकासाकरिता आणि दिव्यांगांच्या सुप्त गुणांचे आविष्कार घडविण्यासाठी गटनिहाय विविध 7 कला प्रकारातील नाविन्यपूर्ण उपक्रम महानगरपालिकेतर्फे छत्रपती संभाजीनगर शहरातील दिव्यांगांकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचं उद्घाटन महानगरपालिका उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रकला, रंगभरण, वले आदी स्पर्धांसाठी जवळपास 375 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा 14 जानेवारी पर्यंत चालणार असून या स्पर्धांसाठी पंच परीक्षक आणि निवड समितीसाठी कला महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, रविराज वर्मा महाविद्यालय येथील तज्ज्ञ हे पंच म्हणून काम बघणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे शंभू विश्वास, सांस्कृतिक कार्य अधिकारी विभाग प्रमुख सांस्कृतिक विजय पाटील, झोन क्रमांक 1 चे सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, हंसराज बन्सवाल आदी